सर अशी खुशी खेळाडू आहेत ते त्यांचं आगमन झालेले मंडळी तर्फे प्रेम पाटील माथ्यावर नोंद घ्या प्रेम पाटील विनर झालेले आहेत एटू सर पटाघाट ठाकुरली देवीचा पाडा त्या सगळ्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम चालू या ठिकाणी घडवला जातो ते सन्माननीय माजी महापौर पंडित शेट्टी म्हात्रे साहेब वतीने या ठिकाणी हा कार्यक्रमाचं नियोजन केला जातो. मयूर मयूर याडा बाजूला ठेवायचा लहान लहान पोरा विजय झालेले प्रेम त्याच्या दरम्यान येतील जेव्हा येतील तेव्हा आपण जाहीर सत्कार करायचा आहे. ज्या वैष्णवी सर्वांनी या ठिकाणी एक मी पिशवी पाठवून इथे डबा त्याच्यात एक ग्राउंड फ्लोरला सगळ्यांसाठी केलेले त्याची सर्वांनी नोंद घ्या. दुसरी कुस्ती होती ना आता त्या मला परत आला असला आले का दोघे जण ती माझी आता चिठ्ठी होती ना इथे कुठे गेली सर्व पत्रक माझ्याजवळ आहे माझ्याजवळ हार्दिक स्वागत आले का तुम्ही चौधरी चला वर्षी आमची यात्रा असते त्याप्रमाणे आम्ही सालाबाद प्रमाणे कुस्तीचा नियोजन करतो आणि लोकांचं मनोरंजन एक आमच्या समाजाचं मनोरंजन व्हावं याकरता आम्ही कुस्त्यांचे सामने लावतो आणि त्याच्यामध्ये लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत अशा कुस्त्या आम्ही आयोजित करतो आणि आमच्या गावातले पण खूप मोठे पहलवानसुद्धा होऊन गेले पण त्याची परंपरा चालू राहावी लहान मुलांमध्ये काही परिवर्तन व्हावं याकरता आम्ही या कुस्त्यांचे सामने ठेवतो आणि आमच्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सगळे आयोजन करतो. त्याचं मोठा गाव गावदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कुस्तीचे सामने आयोजित केले जातात. मोठा गावची जी जत्रा असते या जत्रेच्या निमित्ताने हे कुस्त्यांच्या सामन्यांचं आयोजन होतं. मराठी मातीतला खेळ आहे आपल्या महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातून इथे खेळाडू जसं नाशिक असेल पुणे असेल खेड असेल अशा सगळ्या तालुक्यांमधनं इथे खेळाडू आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण बघत असाल नागरिकांचा देखील प्रतिसाद मिळतोय. हा मातीतला खेळ आणि महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम मोठा गाव मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण करतोय. मोठ्या प्रमाणात बक्षिसं देखील आपण जे मल्ल इथे आलेले आहेत त्यांना देतोय. वैष्णवी पाटील जी उपविजेता ठरली होती महाराष्ट्र केसरी महिलांचा जो झाला होता ती देखील आज इथे येते तिला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आपण करणार आहोत आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आपण बघत असाल इथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. हे खेळ मातीतले खेळ लोकांना बघायला मिळत नाही पण आज आपण बघितलं असेल तर डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणी ठरते. साधारण किती खेळाडू आज इथं आले इथे जवळजवळ 2000 खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे. 400 ते 500 लोक इथे हजर आहेत आणि लहान म्हणजे 3 वर्षापासून ते जवळजवळ 65 वर्षाच्या व्यक्तीने आज देखील इथे कुस्ती केलेली आहे. म्हणून हा कुस्तीचा जो मातीतला खेळ आहे हा लोकांसाठी एक पर्वणी ठरत आहे.